नमस्कार मित्रांनो, दहावीची परीक्षा आता लवकरच सुरू होईल. एक दोन दिवसा परीक्षा आलेली आहे. आता आपल्या मार्केटिंगमध्ये काही बदल आपल्या करावे लागतील. आपण त्यांच्या डेली संपर्कात कसं राहू शकू हे जर पाहिलं तर आपण अधिक चांगलं ऍडमिशन काउंट करू शकतो. माझ्याकडे काही आयडिया आहेत, तुमच्याबरोबर मी शेअर करू इच्छितो. नंबर एक, आज 26 तारीख आहे, दोन दिवस परीक्षा राहिलेली आहे, 2 ते 3 दिवस. तर आपण एक बल्क SMS पॅक घेऊ शकतो, जो सर्व सेंटर्सकडे असतो. नसेल तर त्यांनी बल्क SMS पॅक घ्यावा. आणि डेली आपण आपल्याकडे जितका डेटा आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना, त्यांना आपण डेली काही SMS पाठवू शकतो का, आपण असा विचार करू शकतो. आता डेली SMS कसे पाठवायचे, काय पाठवायचे, ही माझी कल्पना आहे, हे तुमच्यावर मी शेअर करतोय. नंबर एक, आपण सध्या विद्यार्थ्यांना असा एक SMS टाकू शकतो की शेवटचे काही दिवस राहिलेत, तुम्ही कुठल्याही विषयाची रिव्हिजन घेण्यासाठी आमच्या सेंटरला व्हिजिट करू शकता, किंवा केवळ 20 मिनिटांमध्ये एका विषयाची पूर्ण रिव्हिजन करून घ्या. तर आपण त्यांना मास्टरिंग SSC देऊन 20 मिनिटांमध्ये एका विषयाची त्यांना रिव्हिजन देऊ शकतो. जर ते विद्यार्थी आले तर चांगली गोष्ट आहे, नाही आले तर काय हरकत नाही, किमान आपण त्यांना कम्युनिकेट केलंय, आपलं कम्युनिकेशन आता सुरू झालेलं आहे. परीक्षेचा एक दिवस अगोदर सुद्धा त्यांना आपण हे वॉर्निंग देऊ शकतो किंवा उद्या मराठीचा पेपर आहे तर मराठीची रिव्हिजन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आमच्या सेंटरला व्हिजिट करू शकता. त्यानंतर आपल्याला असा एक SMS पाठवता येईल की उद्या मराठीचा पेपर आहे तर मराठीच्या पेपरची उत्तम तयारी करण्यासाठी एक आदर्श उत्तरपत्रिका आम्ही तुमच्यासाठी पाठवत आहोत, तुम्ही एकदा ती नक्की पाहून घ्यावी. म्हणजे नेमकं काय करणार तुम्ही, तर तुम्हाला एक मी लिंक शेअर करतो, ती लिंक तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांशी बरोबर शेअर करायची. टेक्स्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता, आणि टेक्स्ट केलं तरी सुद्धा चालणार आहे. मग विद्यार्थी काय करतील, ते लिंकवर गेल्यानंतर त्यांना या स्वरूपामध्ये तुम्हाला लिंक दाखवतो मी कशी असणार आहे. अशी एक लिंक तुम्हाला मी शेअर करेल. त्या लिंकवरती गेल्यानंतर विद्यार्थ्याला डायरेक्टली क्वेश्चन पेपर विथ आन्सर दिसायला लागतील. हे स्टँडर्ड आन्सर आहेत साहजिकच, हे आपण बालभारतीच्या वेबसाईटवरून जसे तसे घेतलेले आहेत, बालभारतीने विद्यार्थ्यांसाठी शेअर केलेले आहे, तेच आपण विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा व्यवस्थित देतोय. फक्त बालभारतीच्या वेबसाईटवरती हे सगळे PDF स्वरूपात आहे, त्या ते डाऊनलोड करून घेऊन वाचावं लागतं. क्वेश्चन्स वेगळे आहेत, उत्तरे वेगळी आहेत. आपण इथं काय करतोय, क्वेश्चन आन्सर एकत्र करून त्यांच्यासमोर ठेवतोय. तर त्यांना ही उत्तरपत्रिका नक्कीच आवडेल. ही इमेज फाईल असल्यामुळे मोबाईलवरती सहजपणे ओपन होईल, डाउनलोड करून घ्यावी लागणार नाही. तुम्ही लिंक पाठवल्यामुळे ते ती लिंक ओपन करून घेतील आणि पाहतील, आणि लक्षात तुमच्या सेंटरचं नाव राहील. याच्यावरती कोणाचं सेंटरचं ब्रँडिंग वगैरे काय असणार नाहीये, कारण ही बालभारती उत्तरपत्रिका असल्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला ब्रँडिंग करायला परवानगी नाहीये. पण फायदा आपला असा होणार आहे की विद्यार्थ्यांना पण या गोष्टी पुरवल्यामुळे विद्यार्थी डेली आपल्या SMS वाट पाहणार आहेत. आपण दररोज उद्या जो पेपर असेल, इंग्लिश असेल तर इंग्लिश लिंक पाठवणार आहे, उद्या इतिहास असेल तर इतिहास लिंक पाठवणार आहोत. या स्वरूपामध्ये डेली आपण त्याला एक SMS करणार आहोत. कदाचित विद्यार्थी तुमच्या SMS डेली वाट सुद्धा पाहतील. तर त्याचा फायदा असा होणार आहे की आपण विद्यार्थ्यांच्या अधिक जवळ जाऊ, आपलं कम्युनिकेशन अतिशय चांगलं होणार आहे, आणि त्यामुळं आपण जेव्हा त्यांना नंतर मार्केटिंगसाठी कॉल करू तेव्हा सहजपणे ते कन्वर्ट होतील. आता हा एक प्रश्न बऱ्याच लोकांना पडेल की ही लिंक कुठे मिळणार आहे. तर साहजिकच ही लिंक तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती ही लिंक मी देणार आहे. जे या ग्रुपमध्ये नाहीये त्यांनी मला पर्सनली कॉल करावा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज टाकावा, त्यांना मी ऍड करून घेईन आणि त्यांना आपण अशी लिंक डेली प्रोव्हाइड करू, किंवा जास्त असे लिंक मी अगोदर ऍडव्हान्समध्येच पाठवून देईल. तुम्ही फक्त एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांना लिंक पाठवू शकता. या व्यतिरिक्त आपण विद्यार्थ्यांना काही SSC ऍप दिलेले आहेत. ज्या लोकांनी SSC ऍप दिलेली आहेत, आपण ते ब्रँडिंग केलं होतं, आपल्या सेंटरचं नावासकट ते दिलं होतं, तर SSC ऍपमध्ये सुद्धा या सुविधा आपण विद्यार्थ्यांना देतोय. तुम्ही डायरेक्टली त्यांना SMS करू शकता की SSC ऍपमध्ये आज हा क्वेश्चन पेपर अवेलेबल आहे, तुम्ही नक्की पहा. आपण तो क्वेश्चन पेपर SSC ऍपमध्ये सुद्धा अवेलेबल करून देऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे मार्केटिंग करता येईल. आता काही सेंटरला असाही प्रश्न पडला असेल की आपण तर डेटा गोळा केलेला नाहीये, आपल्याकडे अजूनही 10वीच्या मुलांचा डेटाच नाहीये, तर मग आपण मुलांना SMS कसे करणार आहोत. मग त्यांच्यासाठी सुद्धा एक आयडिया मी शेअर करतो. तुम्ही एक्झाम सेंटरच्या बाहेर अगदी पहिल्याच दिवशी
पेपर 11 वाजता असेल तर विद्यार्थ्यांना 10:30 गेटच्या आतमध्ये सोडतात, परंतु विद्यार्थी 9:15 वाजल्यापासूनच कॅम्पसमध्ये आलेले असतात. आपण जर एक टीम घेऊन कॅम्पसमध्ये पोहोचलो आणि जास्तीत जास्त मुलांना पर्सनली आपण बेस्ट ऑफ लक दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही तुमच्या मोबाईलवरती डेली एक उत्तरपत्रिका, एक आदर्श उत्तरपत्रिका पाठवणार आहोत, तुम्ही तुमचं नाव आणि नंबर या शीटवरती लिहून द्या आणि आमचं एक एमएसएटी सेंटर आहे, तुम्ही सांगा, त्यात लपवायचं काहीच नाही. ते विद्यार्थी तुमच्याबरोबर त्यांचे नंबर शेअर करतील आणि त्यांना डेली तुम्ही एसएमएस करायला सुरुवात करू शकता, तर तुमच्याकडे डेटा सुद्धा गोळा होईल आणि तुमचं कम्युनिकेशन सुद्धा अतिशय उत्तम होईल. या आयडियावरती तुम्ही काम करा. ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कळवा. धन्यवाद.